नमस्कार मित्रांनो संभाव्यता या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे प्रथम आपण बघू संभाव्यतेची व्याख्या एखाद्या व्याख्यात फलिताच्या अनिश्चिततेचे प्रमाण वेगवेगळे असते आणि ही अनिश्चितता ज्या पद्धतीने मोजली जाते त्याला संभाव्यता असे म्हणतात एखाद्या गोष्टीत सर्व संभाव्य निष्पत्ती अगोदर माहीत असतात पण त्यापैकी कोणाबद्दल निश्चित भाकीत करू शकत नाही थोडक्यात निश्चिततेचे मोजमाप करता येते त्याचप्रमाणे यादृच्छिक प्रयोग निष्कर्ष निश्चित नसते किंवा अनिश्चितता बरोबरचे प्रयोग उदाहरण नाणेफेक करणे बावन पत्त्यापैकी एक पत्ता काढणे किंवा खेचणे खेळात वापरायचा एक घनचक्रीय फासा त्याचप्रमाणे नाणेफेक नाण्याला दोन बाजू असतात छापा आणि काटा नाणेफेकमध्ये छापा आणि काटा येणार हे निश्चित असते म्हणजेच यामध्ये फक्त दोनच निष्पत्ती आहेत कोणत्याही बाजूने नाणे केल्यानंतर वर छापा मिळण्याची शक्यता दोनास एक असते जर आपण एक नाणे फेकले तर छापा किंवा काटा मिळण्याची शक्यता समसंभाव्य असते त्याचप्रमाणे फासा फेकणे फासा फेकणे फासा हा संतुलित असून त्याच्या सर्व बाजूस एक ते चार टिपके असतात फासा फेकल्यानंतर कोणतीही एक संख्या वरच्या पृष्ठभागावर मिळण्याची शक्यता समान असते फासा फेकल्यानंतर एक ते सहापैकी पैकी कोणतीही एक संख्या मिळण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे सातपेक्षा पेक्षा कमी परिणाम मिळण्याची संभाव्यता एक वेळेस येईल अशी खात्री आहे त्याचप्रमाणे पत्त्यांचा खेळ खेळातील पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण बावन्न पत्ते असतात आणि त्याचे चार भागामध्ये प्रत्येकी तेरा पत्ते याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण होते यामध्ये बदाम चौकट किल्वर आणि इस्पिक पत्ते असे चार प्रकार आहेत प्रत्येक संचात एक्का राजा राणी गुलाम आणि दोन ते दहा असे तेरा पत्ते आहेत कॅटचे पत्ते व्यवस्थित पिसलेले आहेत असे गृहीत धरून चालू कोणत्याही पत्त्यापैकी एक पत्ता मिळण्याची संभाव्यता ही बावन्नस एक या समान आहे कॅटमध्ये राणी मिळण्याची शक्यता बावन्नस चार म्हणजेच किंवा तेरास एक या समान आहे आपण येथे बघू शकतो त्याचप्रमाणे नमुना आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो त्याला चाचणी असे म्हणतात एकाच वेळी दोन नाणी नाणेफेक करणे म्हणजेच हे देखील एक चाचणी होय फासा फेकणे हे सुद्धा एक चाचणी आहे एका कॅटमधून तीन पत्ते काढणे हे देखील एक चाचणी होय नमुना अवकाश शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात उदाहरण एका फाशामध्ये नमुना अवकाश एक दोन तीन चार पाच सहा असे असतात त्याचप्रमाणे एकाच वेळी जेव्हा दोन नाणी नाणी फेक करतो तेव्हा नमुना अवकाश हे छापा 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 काटा, काटा काटा छापा काटा काटा असे असते घटना नमुना अवकाशाच्या उपसंचाला घटना असे म्हणतात घटना ई ही नमुना अवकाशाचा एस चा उपसंच आहे खेळातील वक्राकार फिरवलेला फासा जेव्हा दोन आहे हे दर्शवितो तेव्हा दोन हा नमुना अवकाश एक दोन तीन चार पाच सहा यापैकीचा उपसंच असतो त्याचप्रमाणे संयुक्त घटना दोन किंवा अधिक चाचण्याचा परिणाम एकत्रित केले जातात तेव्हा त्याची ते संयुक्त घटना तयार होते जेव्हा फासे वक्राकार फिरवल्यास त्यापासून दोनास चारास सहा असे अंक प्राप्त झाले असे अंक प्राप्त करण्याआधी संयुक्तपणे तीन वेळा प्रयत्न केल्यामुळे संयुक्त घटना तयार होते त्याचप्रमाणे घटनेचे प्रकार निश्चित घटना ज्या घटनेत नमुना अवकाशातील सर्व नमुना घटक असतात त्याला निश्चित घटना म्हणतात त्याचप्रमाणे अशक्य घटना ज्या घटनेत एकही घटक नसतो त्या घटनेला अशक्य घटना म्हणतात एकाकी घटना एखाद्या घटनेमध्ये एकच नमुना असतो त्याला एक घटकी गट घटना म्हणतात असे अनेक प्रकार आहेत घटनेची संभाव्यता सांत नमुना अवकाशातील घटना एची संभाव्यता पी ए अशी दर्शवितात आणि पी एची व्याख्या खालीलप्रमाणे करतात पी कंसात ए बरोबर घटना एमधील नमुना घटकांची संख्या भागिले एसमधील नमुना घटकांची संख्या पी कंसात ए बरोबर एन कंसात ए भागिले एन कंसात एस सराव खालील काही प्रश्न दिले आहेत आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेली आहे हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे एन एम ई आय सी टी आणि एम एच आर डी भारत सरकार आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल आय डीवर आम्हाला मेल करा धन्यवाद